कल्याण येथील बैल बाजार भागात राहणारे विशाल दशरथ पाटील यांच्या घरातून देवाच्या मूर्ती आणि मौल्यवान सामान चोरणाऱ्या दोन चोरट्यांना बाजारपेठ पोलिसांनी तपास करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. कल्याण विभागाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी याविषयी सांगितले की चोरट्यांनी 10 जानेवारीला पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून घरातील चांदीचा गणपती, भवानी मातेची मूर्ती, महालक्ष्मीची मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, दत्ताची मूर्ती, चांदीचा चमचा तसेच घड्याळ आणि अन्य मौल्यवान वस्तू चोरून नेले होते. या गुन्ह्याचा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, गुन्हे शोध पथकाचे SK जाधव, SB मोरे आणि त्यांच्या पथकाने तपास करून रईस निजाम अली, उल्हासनगरचा मोहम्मद शेख आणि महाराळचा जितू कदम यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गणपतीची मूर्ती, महालक्ष्मी देवीची मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, अंगठी, घड्याळ असा 1,55,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या आरोपींकडून शहरातील इतरही गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज. आपल्याकडे 10 तारखेला कल्याणच्या इथं बैल बाजाराच्या इथे दिल्ली दरबार हॉटेलच्या वरती एक कंप्लेनंट आहे. त्यांच्या घरी घरफोडी झाली होती रात्री. ते गावी गेले होते असताना आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याकडची जवळजवळ त्यांचं एक रॅडो कंपनीचं घड्याळ, बऱ्याचशा चांदीच्या मूर्ती, त्याच्यानंतर कॅमेरा अशा बऱ्याचशा गोष्टी चोरीला गेलेल्या होत्या. साधारणतः 370,000 रुपयाची चोरी होती, मोठी चोरी होती. या दरम्यानच्या काळामध्ये तिथे असलेल्या CCTV फुटेजवरनं आम्ही त्याच्यातला जो गुन्हेगार आहे तो आयडेंटिफाय केला होता आणि आमच्या खबऱ्यांमार्फत त्याचे आयडेंटिफिकेशन करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यावरून आम्ही एक आरोपी जो आहे तो उल्हासनगर इथं नेहमीचा घरफोड्या करणारा रेग्युलर क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं. आणि त्याने ज्याला माल विकला होता त्याला त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि या दोघांकडनंही आम्ही साधारणतः 2 लाखाचा माल हस्तगत केलेला आहे. हे दोघंही क्रिमिनल रेकॉर्डवरचे आहेत आणि यांना आपण अजूनही इंट्रोगेट करतो आहोत. अजून किती ठिकाणी घरफोड्या केल्यात ह्या संदर्भामध्ये आपली चौकशी चालू आहे. PC 3 दिवसाची PC मिळालेली आहे. अजून बाकीचे गुन्हे पण उघडत आहेत, त्यामुळे चालू आहे त्याच्यामध्ये काम.